नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे। कालच आम्ही मुंबईमध्ये रातोळीकर साहेबांनी आम्ही ठरवलं होतं की आज मुखेड तालुक्याच्या दौऱ्यावर जायचं, पण जिल्ह्याचे माजी सभापती उदय पाटील लाजूरकर यांचं दुःखद निधन झालं। आम्ही दोघंही इथं उपस्थित असताना अंत्यविधीला जाणं आवश्यक वाटलं म्हणून हा दौरा थांबून आम्ही तिकडे गेलो, परंतु आपल्या मार्फत पूर्ण जिल्ह्यामध्ये पोहोचण्यासाठी या सर्वांना मी आपल्याला निमंत्रित केलेलं आहे। जिल्ह्यातली परिस्थिती खूप वेगळी आहे आणि खूप वाईट आहे। अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि अतोनात हाल नांदेड जिल्ह्यामध्ये लोकांचे होत आहेत। परंतु मी यंत्रणेचं मनापासून अभिनंदन करेल, महसूल यंत्रणा असेल की त्यांना मदत करणाऱ्या सर्व यंत्रणा असतील, यांनी अतिशय चांगलं काम नांदेड जिल्ह्यामध्ये करतायत। लोकप्रतिनिधी पोहोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी अधिकारी पोहोचतायत, ते यापूर्वी कधी घडलं नाही तो प्रकार आता घडतोय। आपल्या मार्फत पोहोचण्यासाठी एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांनी देखील आत्मविश्वासानं राहिलं पाहिजे। आसमानी संकटाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही, धीर देणे, त्यांना मदत मिळून देणे हा जरी आमचा हे असला तरी सगळ्या भागात पोहोचणं खूप कठीण होईल। सरकारने 100% पंचनामा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। अगोदर घरामध्ये पाणी साचलं तर 5000 रुपयाची तातडीची मदत देत होतो, ती वाढून 10000 रुपयापर्यंत केलेली आहे। टपरीधारक गाळेधारकांना यापूर्वी मदत मिळत नव्हती, आता मदत देण्याची भूमिका केलेली आहे 10000 ते 50000 रुपयापर्यंत, आणि सरसकट पंचनामे करण्याची भूमिका केलेली आहे। ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्यांना धान्य देण्याच्या सूचना आहेत आणि अशा पद्धतीचं काम सुरू आहे। माजी शेतकऱ्यांना देखील आपल्या मार्फत विनंती राहणार आहे, प्रशासनाने शासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं, आसमानी संकटाला सामना करण्याचं आपण स्थैर्य बाळगावं आणि निश्चितपणानं आम्ही सर्व आपल्याला 100% मदत मिळून देऊ, याच्यामध्ये काही शंका करण्याचं कारण। दुष्काळ जाहीर करण्याचे जे काही निकष आहेत, निश्चितपणानं आमची देखील मागणी आहे की काही भागामध्ये अगोदरी पाऊस झाला, परवाही पाऊस झाला, त्याच्यामुळं आता त्या जमिनीमध्ये येणार काहीच नाही, केवळ शेतकऱ्यांना शेतीच्या याची नुकसान भरपाई देऊन चालणार नाही, तर अनेक शेतकऱ्यांना म्हणजे पूर्ण नदीचा गाळ त्याच्या शेतात येऊन बसलेला आहे, कुठं एवढे दगड येऊन बसलेत की तो काही केलं तर काढू शकत नाही। त्याच्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करावं या मागणीला समर्थन आमचं निश्चितपणानं राहील, परंतु जे जे काही निकष आहेत त्या निकषाला बसून आपल्याला ती मागणी करणं उचित राहणार आहे।